होते जितेंगे। शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, रद्द करा, रद्द करा। शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, रद्द करा, रद्द करा। ऊस दर नियंत्रण 1967 या अध्यादेशानुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत सरकारनं जाहीर केलेली FRP शेतकऱ्यांना देणं कारखान्यावर बंधनकारक आहे। असं असताना सांगली जिल्ह्यातल्या बहुतेक साखर कारखान्यांनी बैठकीमध्ये ठरून सुद्धा 1 रकमी FRP न देता 2500 रुपयाची उचल दिलेली आहे। हे सरळ सरळ बेकायदेशीर आहे। साखर आयुक्ताकडे आम्ही त्याची हरकत घेऊ आणि व्याजासकट उर्वरित पैसे वसूल करूच, परंतु मुळामध्ये यांनी कायदा मोडला आणि निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्याला फसवलं, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आणि शेतकऱ्यांच्या पोरांची पदवीधरांची मतं फसवून घेतली, याचा निषेध म्हणून ज्या ज्या साखर कारखान्यांनी 2500 रुपयाचा भरणा केलेला आहे आणि त्यांची FRP 2500 रुपयापेक्षा जास्त आहे, त्या कारखानदारांचे पुतळे जाळण्याचं आंदोलन आम्ही जाहीर केलं आहे। पहिला पुतळा आम्ही काल नांदऱ्यामध्ये जाळला आहे, आता याची मालिका सुरू होईल। त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा याच्यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा असेल। आम्ही साखर कारखानदारांना सुखाची झोप लागून देणार आणि ते ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी 4 चौघात त्यांची आम्ही बेइज्जत करू, कारण हे बुडवे आहेत, हे गद्दार आहेत, हे फसवणूक करणारे आहेत आणि यांच्यावर आता शेतकऱ्यांचा काडीचा सुद्धा विश्वास नाही, यांची काटामारी सुद्धा बाहेर काढल्याशिवाय सोडणार नाही।